हॅलो सर, नका काढू मला नोकरी होऊन. ऐका ना, ऐका ना सर, हो मी देतो, ब्रेकिंग न्यूज देतो तुम्हाला, आत्ताच्या आत्ता देतो. हॅलो, ऐका ना, 5 मिनिटात देतो. हो ठेवला यांनी हे असं न्यूज चॅनलवरती नोकरी करायची ना, असे डोकेदुखी असते. हे ना लगेच लगेच ब्रेकिंग न्यूज पाहिजे 5-5 मिनिटाला, बट त्या साध्या सुद्धा नाही, मसालेदार ब्रेकिंग न्यूज कुठून शोधायची मी आता सांगून. काय नमस्कार, आईस्क्रीम बोला, असं नाही करायचं. नमस्कार सर, मी एका न्यूज चॅनल कडून आलेलो आहे. चॅनल वाले तुम्ही? चॅनल वाले सांगतो सर, आम्ही सर्वे करतोय. बाकीचे कुठे आहेत मग? म्हणजे सर्वे करता म्हटलं तुम्ही? फारच विनोदी आहेत बॉय. हो ना, अहो हे फारच विनोदी आहेत. आणि आज ना ते जरा जास्तच खुश आहेत, कारण लग्नाचा वाढदिवस. बरं सर, मला तुम्हाला विचारायचंय की या बाई तुमच्या नक्की कोण? शेजारची बाई आहे ती माझी. बाबा, तू तर मला बोलला होता ही माझी आई आहे. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. लग्नाचा वाढदिवस करायची आहे यांना घाई, पण दिवसभर घेऊन फिरतायत शेजारची बाई. पप्पा करणार कोण? हा माझा मुलगा आहे. हो, शेजारच्या बाईंचा मुलगा यांना म्हणतो पप्पा. फारच इंटरेस्टिंग आहे. अजून एक इंटरेस्टिंग सांगू, ही बाई आमच्या घरात राहते. काय बोलतोय? अहो चॅनल वाले, हे माझे मिस्टर आहेत आणि हा आमचा मुलगा आहे. चला चला रे पोरा, असं कसं जाऊ देणार तुम्हाला. सर, मी जो सर्वे करतोय ना, त्याच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचंय. आम्ही एक हॅपी फॅमिली सर्वे करतोय आणि याच्यामधली एक फॅमिली मला सापडलेली असं मला वाटतंय. कोण कोण कोण? ती फॅमिली आहे तुम्ही. सर, तुम्ही या कॉम्पिटिशन मध्ये जर भाग घेतलात आणि तुम्ही जर विजेते ठरलात तर तुम्हाला मिळणार आहेत 1 करोड रुपये जर तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तर दिली तर. वहिनी आणि काका, तुम्हाला दोघांना मिळून मला एक प्रश्न विचारायचा आहे आणि अट ही आहे की दोघांनी एकदम या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. जर बरोबर आलं तर तुम्ही या कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होऊ शकता. तुमचा प्रश्न आहे की आज तुमच्या लग्नाचा कितवा वाढदिवस आहे? 7वा. 6वा? तुझा काय संबंध आहे? काल माझा 6वा वाढदिवस होता. हॅपी बर्थडे अंकल. याचा 6वा वाढदिवस हे म्हणतात, 5वा म्हणजेच हे यांच्या लग्नाच्या आधीच लफड आहे. ब्रेकिंग न्यूज. अरे कसली ब्रेकिंग न्यूज देता तुम्ही? हे बघा, हे आमच्या लग्नाचं आधीच लफड बिफड काही नाही, हे आमच्या लग्नानंतर आम्ही डाउनलोड केलेलं आहे. अगं मी म्हणजे थोडस विसरलो होतो. बाकी ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. आत्ताच म्हणत होते की लग्नाचा वाढदिवस आहे आणि मी विसरलो, हे आपल्या बायको समोर कबूल करतायत, म्हणजेच हा माणूस दादांत खोट बोलतो, यांना फसवतोय. काय चाललंय? आज तुम्ही लग्नाचा वाढदिवस विसरलात, उद्या मला विसरून जाल. तुम्ही बरोबर बोलताय, हे मला फसवताय. हा माणूस फसवताय, फसवताय. मला पण फसवतो हा माणूस. बोलतो मम्मीला सांगू नको आणि बाटली मधला काळा काळा चहा पितो. ब्रेकिंग न्यूज, फालतुगिरीचे उधळले वारू, बायकोला फसवून हे पितात रोज दारू. काय चाललं तुमचं? ऐकण्यापूर्वी माझे कान का नाही फुटले? तुम्ही मला न सांगता दारू पेच? अरे काय चालू आहे तुझं यार? माझं ऐकून तर घे, माझ्यावर विश्वास ठेव. मी हे बघा, मी दारू बिरू पित नाहीये, मी फक्त तुझा पिता आहे ना. मी जरा इज्जत दे ना पिताला. काय पिता, काय पिता? अरे मला बोलू द्याल की नाही? मी दारू पित नाही, मी फक्त बोला ऐकायचंय. ऐकायचं तुम्हाला? हा ऐकायचं तुम्हाला? हा ऐकायचं तुम्हाला? हा ठीक आहे, दिलावर पत्थर ठेवून ऐका. मी मुळव्याचा औषध पितो. उंबराचं नाही सांगा कुठे पप्पा, तुला मुळव्याच झालाय पप्पा? हो बेटा हो. शी, मला लाज वाटते तुझा मूळ असण्याची. मूळ असण्याची
मुलगा खरं बोलतो म्हणून हा माणूस त्याचा करणार आहे मर्डर. म्हणजे पालकांना ना लागला कोणाचा डर ना करणं डर. काय डर करता तुम्ही? मर्डर कुठं करतो? मर्डर नाही, माझा लेकरू आहे. म्हणजे माझा ना लाड करण्याची पद्धतच आहे फार. म्हणजे वातावरण आमच्या घरात. हे बा, इथं जास्त काही बोलू नको. हा, मी तुला ना सबसिडी घेऊन देईन. पप्पा मला व्हिडिओ गेम पाहिजे. व्हिडिओ गेम कसा? पप्पा तुम्हाला व्हिडिओ गेम नाही देणार. अजिबात नाही देणार. हा बघा हा माणूस काय बोलतो. काय बोलला? घरी चल तुझा गेमच करतो. ब्रेकिंग न्यूज, आताच म्हणाले की मुलाचा गेम करणार. म्हणजे हा माणूस दादांत खोटं बोलतोय. हा मर्डरर आहे. मारा मारा माझ्या मुलाला, मारा मला, मारा म्हणजे मोकळे व्हाल तुम्ही. बरं, मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही म्हणताय की तुम्ही खोटं बोलत नाही, तुमच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे, हे तुमच्या लक्षात सुद्धा आहे, बरोबर आहे? मला सांगा, आज तुम्ही तुमच्या बायकोला कुठलं गिफ्ट देणार होतात? पप्पा पप्पा, मी आयडिया देऊ, आयडिया तुम्ही ते तुम्ही श्रेया आंटीला दिलं होतं ना रेड रोज, तसं द्या. काय? त्या माचिसच्या काडीला तुम्ही रेड रोज दिलात? तिला माचिसची काडी बोलू नकोस. कुणाचं काय तर कुणाचं काय? तुम्ही थांबा, तुम्ही पहिले तुम्ही थांबा. तू तुला माईक फेकून दिला मी आता. हे बघ माझा ऐक, तू माझ्यावर विश्वास ठेव. मी श्रेयाला म्हणजे एक नाही चार गुलाबाचे फुलं, चार गुलाब दिले. अगं चार म्हणजे त्यांना ते गुलकंद करायचं होतं ना, म्हणून दिले मी चार. गुलकंदाच्या नावाखाली मारतायत हे गुलछर्रे. वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळा महाराष्ट्र तुमच्या बरोबर रे. अरे बरोबर, काय काय चालू, मी करत मारेला तुम्हाला. मी काय माझ्या मागं लागलं? मी काय पाप केलाय का? बर, तुम्हाला गुलाबाचं फुल नाही देता आलं समजा, त्यांच्यासाठी एखादं सुंदर प्रेमाचं गाणं म्हणायचं तुम्ही? अरे भैताडला का हा माणूस? अरे माझा आवाज बघ, गाण्याला कुठला आवाज पाहिजे ते बघ. मला गाणं मिळणं म्हणता. बाकीचं सगळं सोडून द्या, दुसरं काही नाही देत आलं. साधा त्यांना एखादा प्रेमाचा मेसेज तुम्ही पाठवायचा. मेसेज? मेसेज काय? पप्पा मी आयडिया देऊ. पप्पा, त्या मधु आंटीचा मेसेज आला होता नाही का, हॅव अ लवली डे. फॉरवर्ड करा. लवली लवली. अगं माझी आई, काय सांगू मी, कसं सांगू याला. माझ्या रिसर्च बघ, मधु आंटी म्हणजे 65 वर्षाची बाई होती. ब्रेकिंग न्यूज, या वयात सुद्धा आंटीची वाजवतो हा माणूस घंटी. काय घंटी घंटी करता तुम्ही? खरं माझा काही संबंध नाही आहे. माझा ऐक, अगं असं करू नको. म्हणजे मी तुझ्यावरच खूप प्रेम करतो. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. अबे वेळ लागल मला अशांना. पप्पाला वेळ लागले मधु आंटीची. वेळ काय लागायचे? आधीपासून तुम्ही डोक्यावर पडलेले आहात. ब्रेकिंग न्यूज, इतकी वर्ष ही बाई संसार करते एका वेड्या माणसा बरोबर. पप्पा, शीला आंटीचा फोन आहे. फेक तो फोन. अरे अरे, फोन फुटला तो. फुटू दे, माझं नशीब फुटलंय ते. फोन तोडाल, फोन फोडाल, पण केलेल्या लफड्यांचं काय, ती थोडीच तोडता येणार आहे तुम्हाला. ब्रेकिंग न्यूज मी देते आता तुम्हाला. ब्रेकिंग न्यूज इथे मी घेते. मम्मी माझ्यासाठी पण एक घे. इथे आत्ताच्या आता मी घेते या माणसापासून घटस्फोट. वहिनी, दिवाळीच्या शुभेच्छा पण द्या आपली. आपला नानीकडून सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. काय बघितलं की आमचा न्यूज चॅनल हे नेहमीच सत्य शोधत असतो, आणि हेच सत्य आज मला रस्त्यात चालता चालता सापडलं, आणि तेच मी तुमच्या समोर मांडलं. लग्नाच्या वाढदिवसा दिवशीच झाला एका माणसाचा घटस्फोट. सतीशच्या बरोबर लोबी बी मज्जा रोजच असतो. आता मी देतो एक ब्रेकिंग न्यूज. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. एका सर्वसामान्य माणसाने केला एका ब्रेकिंग न्यूज वाल्याचा ब्रेक. म्हणजे काय? पण मी सांगतो, ब्रेकिंग न्यूज, पप्पाची उघडी पगडी लपडी, आपली तपडी गुलाची पापडी. म्हणजे काय? पण म्हणजे पप्पा तुझा मर्डर करणार आहे.